दरवर्षीप्रमाणे आम्ही टाउन हॉलला येऊन गणपती खरेदी करतो. ह्या वर्षी वातावरण असं आहे, पाऊसच नाही. पाऊस नसल्यामुळे ह्या वर्षी आम्ही गणपतीला एकच आग्रह करणार आहे, ह्या वर्षी मिथुनपुढी चांगला पाऊस होते. आणि आम्ही दरवर्षी मनाभावनाने घरी नेऊन गणपतीची पूजा करतो. टाऊन हॉलला दरवर्षी तर सेम विक्री असते. इथून घरी नेऊन आम्ही गणपतीची पूजा करतो. इथून पुढे पाऊस चांगला पडावं एवढीच आमची. दरवर्षीप्रमाणे यावर्षी गणेश मूर्तीच्या किमती थोड्या वाढलेल्या आहेत, परंतु मार्केटमध्ये जर पाहिलं तर लोकांचं खूप उत्साहवर्धक वातावरण आहे. यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये लोक गणपती स्थापना करत आहेत. आम्ही आत्ताच मार्केटमध्ये पाहणी करून गणपतीची खरेदी केलेली आहे. आणि मी यावर्षी गणपती बाप्पांना मागणं घालतो की यावर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडलेला आहे. आणि पाऊस जर कमी पडला असेल तर आपला मूळ शेतकरी जो आहे तो समाधानी नाही. त्यामुळे मी गणपती बाप्पाला विनंती करतो की यावर्षी आणखीन यापुढे मोठ्या प्रमाणात पाऊस पडावा आणि सर्व शेतकरी व सर्व समाज. 10 ते 20% गणपतीच्या मूर्तीची प्राईस वाढलेली आहे. आणि आपण बघू शकता की यावेळेस जरा नवीन नवीन गणपती आलेले आहेत, जसे की सिंहासनावर बसलेले आहेत, उंदरावर बसलेले आहेत, उभा टाकलेले आहेत, दगडूशेठ आहेत, अशा नवीन नवीन प्रकारच्या मूर्ती आलेल्या आहेत मार्केटमध्ये, जे की इको फ्रेंडली पण आहेत आणि ह्याच्या पण आहेत, आपल्या पर्यावरणपूरक पण आहेत, जे की आता सध्या आपल्या एन्व्हायरमेंटचं जे आपण बोलतोय की त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीच्या मागवलेल्या आहेत. त्याच्यामुळे थोडे भाव पण थोडे वाढलेले आहेत. आता ग्राहकाचा थोडा ओढ त्याच्याकडेच आहे, पर्यावरणाकडेच. ते इको फ्रेंडली मागतायत. मार्केट चांगलं आहे वर्षीचं? बरं आहे सर. पावसामुळे थोडं मीडियममध्येच चालते, कमी जास्त. आता भाव वाढल्यामुळं तर ऑब्व्हियसली हेच होणार आहे ना, लोकांचं घेण्याचा ओढ जरा कमी होणार आहे.